आता उठा ध्येयाप्रती जागे व्हा असा संदेश युवकांना ध्येयप्राप्तीसाठी देणाऱ्या स्वामी विवेकानंदांची आज जयंती, राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभर साजरी। युवकांनी स्वामीजींकडून प्रेरणा घेत राष्ट्र निर्माणात सृजनात्मक भूमिका बजावावी, उपराष्ट्रपतींचं युवा दिनानिमित्त आवाहन। समस्या टाळण्याऐवजी त्यांना सामोरं जाऊन समस्या सोडवा या स्वामी विवेकानंदांच्या विचारानुसारच केंद्र सरकार अनेक वर्षांपासून कार्य करत आहे, पंतप्रधानांचं प्रतिपादन। सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत युवकांमध्ये असलेला संभ्रम दूर करणं ही आपली जबाबदारी, पंतप्रधानांची स्पष्टोक्ती। दीडशे वर्ष जुन्या कोलकाता पोर्ट ट्रस्टचं डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट ट्रस्ट नामकरण करण्याची पंतप्रधानांची घोषणा। सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे कोणाचंही नागरिकत्व रद्द होणार नसून विरोधी पक्ष याबाबत भ्रम निर्माण करत आहेत, अमित शहा यांचा हल्लाबोल। देशातील रेल्वेचा विस्तार आणि सौंदर्यीकरण यासाठी खासगी क्षेत्राचं सहकार्य घेण्याची योजना असल्याची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची माहिती। उस्मानाबादमधल्या संत गोरोबा काका परिसरात साहित्य मेळ्याचा आनंद, 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज सायंकाळी समारोप। छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री मासाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथं जन्मोत्सव साजरा। जम्मू काश्मीरातल्या पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल परिसरात सुरक्षा दलाकडून 3 दहशतवादी ठार, शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त। आणि पालघर जिल्ह्यातल्या तारापूर औद्योगिक वसाहतीत काल झालेल्या तारा नायट्रेट कंपनीतल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 8 मुख्यमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक। नमस्कार, 7 बातमीपत्रात मी विश्राम वैद्य आपलं स्वागत करतो। आता पाहूया बातम्या विस्तारानं। स्वामी विवेकानंद यांची आज जयंती। आजचा दिवस राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभर साजरा केला जात आहे। स्वामी विवेकानंद म्हणजे युवकांना ध्येयप्राप्तीसाठी प्रेरित करणारं अलौकिक व्यक्तिमत्व। आता उठा ध्येयाप्रती जागे व्हा अशी साद त्यांनी युवकांना घातली। तसंच शिकागो इथल्या भाषणात बंधू आणि भगिनींनो अशी साद घालत विश्वबंधुत्वाची हाक देणाऱ्या विवेकानंदांनी गौरवशाली भारताचं स्वप्न पाहिलं आणि त्यातील युवकांचा सहभागही अधोरेखित केला। नवनवीन विचार आत्मसात करण्यासाठी मनोनिग्रह गरजेचा असून युवकांना योग्य स्वातंत्र्य दिल्यास देशाची उन्नती होईल असा त्यांचा ठाम विश्वास होता। युवा दिनानिमित्त राष्ट्रपती रामनाथ कोविंद आणि उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी स्वामी विवेकानंदांना आदरांजली वाहिली आहे। युवकांनी स्वामीजींकडून प्रेरणा घ्यावी आणि राष्ट्रनिर्माणात सृजनात्मक भूमिका पार पाडावी असं आवाहन उपराष्ट्रपतींनी केलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त एक चित्रफीतही जारी केली आहे। भारत की मिट्टी ही मेरा स्वर्ग है। भारत के कल्याण में मेरा कल्याण है। भारत से एक रूप से भी मेरा स्वामी विवेकानंद जी कहा था, अभी वर्तमान सदी भले ही आपकी है लेकिन 21वीं सदी भारत की होगी। मेरे नौजवान साथी, समय की मांग है कि हम भी 21वीं सदी के भव्य दिव्य भारत के लिए एक जन आंदोलन खड़ा करें। विकास का जन आंदोलन, प्रगति का जन आंदोलन, सामर्थ्यवान शक्तिशाली भारत का जन आंदोलन। समस्यांना टाळू नका, त्यांना सामोरं जाऊन समस्या सोडवा या स्वामी विवेकानंदांच्या विचारानुसारच अनेक वर्षांपासूनच्या समस्या सोडवण्याचं काम केंद्र सरकार करत आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। मोदी यांनी आज सकाळी कोलकातामधल्या बेलूर मठात स्वामी रामकृष्ण परमहंस आणि स्वामी विवेकानंदांना आदरांजली वाहिली, त्यावेळी ते बोलत होते। नवभारताचं स्वप्न साकार करण्यासाठी भारताकडे कोट्यवधी ऊर्जावान युवावर्ग आहे। केवळ भारतच नाही तर संपूर्ण जगाला त्यांच्याकडून अपेक्षा आहेत असं त्यांनी सांगितलं।
आपली कर्तव्य प्रामाणिकपणे बजावण्याची शिकवण आपली संस्कृती आपलं संविधान आपल्याला देतं. भारत मातेला विश्वरूपात पाहायचं स्वामी विवेकानंदांचं स्वप्न होतं, ते साकार करत देशाची प्रतिमा उंचावण्यासाठी आपण तत्पर राहू असं आवाहन मोदी यांनी यावेळी केलं. कोणाचंही नागरिकत्व हिरावून न घेता नागरिकत्व प्रदान करणं हा सुधारित नागरिकत्व कायद्याचा उद्देश आहे. काही लोक या कायद्याविषयी जागरूक आहेत पण काही अफवांचे बळी पडत आहेत, त्यांना अफवांपासून परावृत्त करणं आपली जबाबदारी आहे असं ते म्हणाले. नागरिकत्व सुधारणा कायद्यामुळे वाद निर्माण झाला पण त्यातून पाकिस्तान अल्पसंख्यकांवर कसे अन्याय करत आहे हेही जगासमोर आलं असं ते म्हणाले. त्यामुळे भारतातल्या युवकांनी या कायद्याविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी सहकार्य करावं असं पंतप्रधान म्हणाले. सुधारित नागरिकत्व कायदा आणून महात्मा गांधींचं स्वप्न आम्ही पूर्ण केलं असं ते म्हणाले. जी व्यक्ती भारतीय संविधानाला मानते ती भारतीय नागरिक होऊ शकते हे युवकांना समजतं पण राजकीय विरोधकांना समजत नाही अशी टीका त्यांनी यावेळी केली. जो भारत में आस्था रखता है, भारत के संविधान को मानता है, भारत की नागरिकता ले सकता है, सिटीजनशिप एक्ट नागरिकता छीन लेने का नहीं, ये नागरिकता देने का कानून है. और सिटीजनशिप अमेंडमेंट एक्ट उस कानून में सिर्फ एक संशोधन है. हमने बदलाव यह किया है कि भारत की नागरिकता लेने की सहूलियत और बढ़ा दी है. देशाच्या बंदरप्रणित विकासाला चालना देण्यात कोलकाता बंदराचं मोठं योगदान आहे. या बंदरानं सत्याग्रहापासून स्वच्छाग्रहापर्यंतचा भारताचा बदलता प्रवास पाहिला आहे. गेल्या 5 वर्षात देशाची किनारपट्टी अधिक मजबूत करण्याचे प्रयत्न केले गेले असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. ते आज कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 150व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी कोलकाता बंदराचे डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी असं नामकरण करण्यात आल्याची घोषणा केली. साथियों, कोलकाता पोर्ट सिर्फ जहाजों के आने जाने का स्थान नहीं, ये एक पूरे इतिहास को अपने आप में समेटे हुए है. इस पोर्ट ने भारत को विदेशी राज से स्वराज पाते हुए देखा है. सत्याग्रह से लेकर स्वच्छाग्रह तक इस पोर्ट ने देश को बदलते हुए देखा है. कोलकाता का ये पोर्ट भारत की औद्योगिक, आध्यात्मिक और आत्मनिर्भरता की आकांक्षा का जीता जागता प्रतीक है. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी देशात औद्योगिकरणाचा पाया रचतानाच जलसंसाधनाच्या वापरावर भर दिल्याचं पंतप्रधान म्हणाले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी जलसंसाधन धोरणासाठी दिलेल्या योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला. ईशान्य भारताला अंतर्गत जलमार्गाचा लाभ होत असून संपूर्ण ईशान्य भारताला लवकरच जलशक्तीच्या माध्यमातून जोडलं जाईल असं पंतप्रधानांनी सांगितलं. यावेळी पंतप्रधानांनी आयुष्मान भारत, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी, उज्ज्वला योजना आदी योजनांची माहितीही दिली. तत्पूर्वी त्यांनी निवृत्त आणि विद्यमान कर्मचाऱ्यांना निवृत्ती वेतनातली तफावत दूर करणारा अंतिम हप्ता म्हणून 501 कोटी रुपयांचा धनादेश प्रदान केला. वयाची 100 पूर्ण केलेल्या कोलकाता पोर्ट ट्रस्टच्या 2 निवृत्त कर्मचाऱ्यांचाही त्यांनी सत्कार केला. तसंच हल्दिया गोदी संकुलात यांत्रिक सुविधांचा प्रारंभ आणि प्रस्तावित रिव्हरफ्रंट विकास योजनेचा शुभारंभ त्यांनी केला. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे कोणाचंही नागरिकत्व रद्द होणार नसून विरोधी पक्ष या कायद्याबाबत भ्रम निर्माण करायचा जाणूनबुजून प्रयत्न करत आहेत असा घणाघाती आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केला. ते आज जबलपूर इथं जाहीर सभेत बोलत होते. हा कायदा पीडितांना नागरिकत्व देण्याचा कायदा असून काँग्रेस आज या कायद्याला का विरोध करत आहे असा प्रश्नही त्यांनी केला. काँग्रेसनं महात्मा गांधींच्या विचारांचा त्याग केला असून नागरिकत्व मिळणं हा सर्वांचा अधिकार आहे असंही ते म्हणाले. भारतावर बाहेरून येणाऱ्या शरणार्थींचाही समान अधिकार आहे असंही त्यांनी सांगितलं. काँग्रेसनं देशाची चिंता समजून घ्यावी असा टोलाही त्यांनी मारला.
मैं यहां से चैलेंज देता हूं ममता बनर्जी और राहुल बाबा को, ये सिटीजनशिप एक्ट में, सिटीजनशिप अमेंडमेंट एक्ट में कहीं पर भी किसी की नागरिकता छीनने का प्रावधान है तो बता दीजिए, इसमें कहीं पर भी नागरिकता छीनने का प्रावधान नहीं है, नागरिकता देने का प्रावधान है। या प्रकरणी विरोधी पक्ष वोट बँकेचं राजकारण करत आहेत, तर आम्हाला देशहिताचं राजकारण करायचं आहे असंही ते म्हणाले। देशातील रेल्वेचा विस्तार आणि सौंदर्यीकरण यासाठी खासगी क्षेत्राचं सहकार्य घेण्याची योजना असल्याचं रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी सांगितलं। ते आज इंदूर इथं पत्रकारांशी बोलत होते। रेल्वे सुविधांच्या सुधारणांसाठी आगामी 12 वर्षात 50 लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवलं असल्याचंही त्यांनी सांगितलं। या संदर्भात खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील भागीदारीही पडताळून पाहिली जात आहे असं ते म्हणाले। रेल्वेमध्ये खासगी क्षेत्राची गुंतवणूक ही देशासाठी तसंच प्रवाशांसाठी हितावह असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं। देशातील रेल्वेगाड्यांच्या वाहतुकीत अधिक सुधारणा व्हावी यासाठी ज्या रेल्वे स्थानकांवर कमी प्रवासी असतील त्या स्थानकांवर गाड्यांचे थांबे रद्द करण्यात येतील असंही ते म्हणाले। यावेळी त्यांनी उज्जैन आणि बनारस दरम्यान धावणाऱ्या विशेष गाडीचीही घोषणा केली। सैन्य दलाच्या तिन्ही विभागातील अनुभवी सेवानिवृत्त व्यक्तींचा चौथा बुजुर्ग दिन येत्या 14 जानेवारीला साजरा होत आहे। या पार्श्वभूमीवर भारतीय नौदलानं आज मुंबईतल्या मरीन ड्राईव्ह इथं परेडचं आयोजन केलं होतं। तिन्ही दलातील सुमारे 600 सेवानिवृत्त बुजुर्ग सैनिक, पोलीस कमांडो, एनसीसी पथक या संचलनात सहभागी झाले होते। नौदल सेवानिवृत्त बुजुर्ग समितीचे अध्यक्ष कमांडर विजय वढेरा यांनी 14 जानेवारीचं महत्व विशद केलं। बुजुर्ग सैनिकांप्रति आदर व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो। उस्मानाबाद इथल्या संत गोरोबा काका साहित्य नगरी 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप सोहळा प्रमुख पाहुणे प्राचार्य रारम बोराडे यांच्या उपस्थितीत सुरू आहे। संमेलनाच्या आज शेवटच्या दिवशी 20 ठराव मंजूर करण्यात आले। मराठवाड्याच्या हक्काचं पाणी त्वरित द्यावं, सोलापूर तुळजापूर उस्मानाबाद रेल्वे मार्ग त्वरित पूर्ण करून सुरू करावा, त्याचप्रमाणे उस्मानाबाद इथल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्राचं स्वतंत्र विद्यापीठात रुपांतर करावं, हे आणि अन्य ठराव आज मंजूर करण्यात आले। आजच्या लक्षवेधी कथालेखकांशी अरविंद जगताप आणि राम जगताप यांनी आज संवाद साधला। डॉ आसाराम लोमटे, किरण येले, संजय कळमकर, बालाजी सुतार आणि किरण गुरव हे कथालेखक यात सहभागी झाले। आजचं सामाजिक वास्तव आणि मराठी लेखक या विषयावर परिसंवाद झाला, तर शेतकऱ्यांचा आसूड, महात्मा फुले या विषयावर परिचर्चा झाली। दुपारी निमंत्रितांचं कविसंमेलन रंगलं होतं, तर बालकुमार मेळावाही झाला। राजमाता जिजाऊ माँसाहेबांची आज 422वी जयंती आहे। जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मातोश्री इथल्या त्यांच्या निवासस्थानी प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। बुलडाणा जिल्ह्यातील जिजाऊंच्या जन्मगावी सिंदखेड राजा इथं जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे। आज सकाळी जिजाऊ माँसाहेबांना शासनाच्या वतीनं अन्न आणि औषध प्रशासन मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ राजेंद्र शिंगणे, राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आरोग्यमंत्री राजेश टोपे तसंच खासदार सुप्रिया सुळे यांनीही जिजाऊंना अभिवादन केलं। राजे लखोजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव यावेळी उपस्थित होते। माजी आमदार शशिकांत खेडेकर यांनी तसंच राज्यभरातून आलेल्या जिजाऊ भक्तांनी जिजाऊंना आदरांजली वाहिली। याप्रसंगी छत्रपती शिवरायांच्या वेशभूषेत आणि भगवे फेटे घालून मोठ्या उत्साहात युवक युवती सहभागी झाले होते। जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला काल 422 मशालींची मानवंदना देऊन सिंदखेड नगरीतून मशाल यात्रा काढण्यात आली। मशाल यात्रेत महिलांचा सहभाग लक्षणीय होता।
जिजाऊ ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड, मराठा सेवा संघाचे सदस्य, पदाधिकारी आणि युवक मोठ्या संख्येने यात सहभागी झाले होते. बीड शहरात देखील जिजाऊ उद्यानात जिजाऊ जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. शौर्य, पराक्रम आणि स्त्रीशक्तीचा अतुलनीय आविष्कार असणाऱ्या जिजाऊंचा आदर्श आणि प्रेरणा घेत महिलांनी विकासाच्या मार्गावर पुढे जाण्याचा संकल्प केला. या कार्यक्रमाला बीड शहरातील अनेक मान्यवरांसह हजारो महिलांची उपस्थिती होती. परभणी जिल्ह्यातील असोला परिसरातील जिजाऊ मंदिर इथं जिजाऊ जन्मोत्सव साजरा करण्यात आला. आजच्या महोत्सवात रक्तदान शिबीर, विज्ञान शाखेच्या विद्यार्थिनींनी तयार केलेल्या वस्तूंचं प्रदर्शन आणि पुस्तकांचं प्रदर्शन तसंच गाऊ जिजाऊंच्या लेखी या संगीत कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. जिजाऊंचं दर्शन घेण्यासाठी अलोट जनसमुदाय उपस्थित होता. राजधानी नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनात राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली. स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त राष्ट्रीय युवा दिनाचं औचित्य साधून चौथ्या रन फॉर यूथ मॅरेथॉनचं मुंबईत आयोजन करण्यात आलं. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यावेळी उपस्थित होते. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेतून प्लास्टिकमुक्त जीवनशैली, स्वच्छ भारत आणि तंदुरुस्त भारत हा संदेश देण्यात आला. दरम्यान नाशिक इथं राज्य शासनाच्या कौशल्य विभागाच्या वतीनं कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कौशल्य विभागाचे उपायुक्त सुनील सैंदाणे यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. स्वामी विवेकानंदांच्या आदर्श विचारांची आजही गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. मराठवाड्यातील दुष्काळ दूर करण्यासाठी तसंच रोजगार निर्मितीत वाढ करण्यासाठी मराठवाड्याच्या विकासाला सर्वतोपरी प्राधान्य देणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग तसंच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग विभागाचे मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. औरंगाबाद इथं महाराष्ट्र एक्स्पो 2020 समारोप कार्यक्रमात ते बोलत होते. कृषी आधारित उद्योग वाढण्याची आवश्यकता असून कॉर्पोरेट क्षेत्रातील उद्योजकांनी कृषी उद्योगातील गुंतवणुकीवर भर द्यावा असं आवाहन त्यांनी केलं. मराठवाड्याच्या विकासासाठी उद्यमशीलतेचा विकास करण्यावर सर्वांनी भर द्यायला हवा असंही ते म्हणाले. औरंगाबाद अजिंठा रस्त्याचं काम लवकरच पूर्ण होईल तसंच औरंगाबाद शिर्डी रस्त्याच्या चौपदरीकरणावरही भर देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. आगामी काळात मराठवाडा उद्योग क्षेत्रातील निर्मितीचं शक्तिशाली हब होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. सीएए अर्थात सुधारित नागरिकत्व कायद्याचं समर्थन करण्यासाठी संपूर्ण देश नरेंद्र मोदी सरकारच्या पाठीशी आहे आणि त्यासाठीच भारतीय जनता पार्टीनं संपूर्ण देशात जनजागरण अभियान सुरू केलं आहे असं मत खासदार अमर साबळे यांनी कोल्हापूर इथं जनजागृती अभियानादरम्यान व्यक्त केलं. मानवतावाद म्हणून आणि या देशाचे मूल नागरिक म्हणून त्यांना सन्मान करणं, त्यांना संरक्षण देणं आणि त्यांना नागरिकता देणं हे आपल्या विश्वबंधुत्वाच्या संस्काराप्रमाणे, संस्कृतीप्रमाणे गरजेचं आहे. म्हणून देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी आणि देशाचे गृहमंत्री अमितभाई शाह यांनी हे विधेयक पार्लिमेंटमध्ये आणलं, त्याला मंजुरी दिलेली आहे. भारतीय जनता पार्टीच्या वतीनं कोल्हापूर इथं सीएए कायद्याचं महत्व, व्यापकता तसंच हा कायदा नेमका कोणत्या नागरिकांसाठी आहे याचं स्पष्टीकरण जनतेसमोर मांडण्यासाठी घर घर संपर्क अभियान राबवण्यात आलं. या अभियानाअंतर्गत समाज प्रबोधनासाठी भाजपा कार्यकर्ते घरोघरी संपर्क साधून लोकांच्या मनातील शंका आणि गैरसमज दूर करून जनजागृती करणार आहेत. वातावरणातले बदल, अवकाळी पाऊस आणि गारपिटीसारख्या आव्हानात्मक परिस्थितीतही काही शेतकरी विद्यापीठातल्या संशोधनाच्या मदतीनं स्वतः संशोधन करून वेगवेगळ्या पिकांच्या वाणांची निर्मिती करत आहेत. अशा शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणं गरजेचं असल्याचं राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगितलं. अहमदनगर जिल्ह्यात राहुरी इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठात मागोवा आणि छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यापुढे शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून त्यांच्या सूचनेनुसार योजना आखाव्या लागतील, आपलं संशोधन त्यांच्या घरापर्यंत पोहोचलं पाहिजे असं ते म्हणाले. महसूल मंत्री बाळासाहेब थोरात प्रमुख पाहुणे म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित होते.
आगामी काळात विषमुक्त शेती करणं ही काळाची गरज होणार असून सर्वांनी एकत्र येऊन नवीन क्रांती घडवावी असं आवाहन त्यांनी केलं. महात्मा फुले कृषी विद्यापीठातल्या 10 जिल्ह्यांमधलं संशोधन आणि विकास कार्यावर हे प्रदर्शन आधारित आहे. नाशिक त्र्यंबक रोडवरच्या डॉ बाबासाहेब आंबेडकर खादी ग्रामोद्योग केंद्रामध्ये देशातला सर्वात मोठा अगरबत्ती कारखाना उभारणार असल्याची घोषणा खादी ग्राम उद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांनी केली. सक्सेना नाशिक दौऱ्यावर असून काल पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. तत्पूर्वी प्रशिक्षणार्थी विद्यार्थ्यांनी या केंद्रात प्रशिक्षण घेऊन बनवलेले अगरबत्ती, मेणबत्ती, फिनाईल, पत्रावळी, आयुर्वेदिक साबण, विविध मसाले यासह विविध उत्पादित मालांची त्यांनी पाहणी केली. या कारखान्यामुळे नाशिक जिल्ह्यासह परिसरातील इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही याचा मोठा फायदा होईल, अनेकांना रोजगार मिळेल असं सक्सेना म्हणाले. स्वतंत्र कौशल्य विकास केंद्र सुरू केलं जाईल. प्रधानमंत्री रोजगार सृजन कार्यक्रम योजनेअंतर्गत स्थानिक छोट्या आणि लघु उद्योगांना 25 लाखापर्यंत कर्ज दिलं जाईल असंही ते म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये पुलवामा जिल्ह्यात त्राल परिसरात आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी ठार झाले. यावेळी हाती घेतलेल्या शोधमोहिमेत शस्त्रास्त्र तसंच दारुगोळा ताब्यात घेण्यात आला. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलांनी हाती घेतलेल्या शोधमोहिमेदरम्यान ही चकमक उडाली. मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांपैकी एक दहशतवादी हिजबुलचा असून बाकीच्या दोघांची ओळख अद्याप पटलेली नाही. या वर्षात दहशतवाद्यांविरुद्धचं हे मोठं यश असल्याचं सुरक्षा दलांनी स्पष्ट केलं. पालघर जिल्ह्यातल्या तारापूर औद्योगिक वसाहतीतल्या तारा नायट्रेट कंपनीत झालेल्या स्फोटात मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा आज 8 पोहोचला आहे. आज एका कामगाराचा मृतदेह हाती लागला. या स्फोटाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उद्या या संदर्भात बैठक बोलावली आहे. या दुर्घटनेची चौकशी केली जाईल असं उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. काल सायंकाळी झालेल्या या स्फोटामुळे कंपनीच्या आवारातील एक इमारतही कोसळली. या स्फोटानंतर काही अवशेष बाजूच्या कारखान्यात उडाल्यानं मोठी हानी झाली आहे. दरम्यान तारापूर औद्योगिक वसाहतीत झालेल्या स्फोटातील मृतांच्या नातेवाईकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत घोषित केली आहे. तसंच जखमींना संपूर्ण वैद्यकीय सहाय्य द्यावं असे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. गुवाहाटी इथं सुरू असलेल्या तिसऱ्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत 9 सुवर्ण, 8 रौप्य, 12 कांस्य पदकांसह 29 पदकांची कमाई करत महाराष्ट्रानं अव्वल स्थानी झेप घेतली आहे. 6 सुवर्णपदकांसह उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानावर आहे. सायकलिंगमध्ये मुलींच्या गटात 15 किलोमीटरमध्ये पूजा डोनोले हिनं तर 20 किलोमीटरमध्ये मधुरा वायकर या महाराष्ट्राच्या 2 सायकलपटूंनी सुवर्णपदक पटकावलं. मुलांच्या 17 वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या ओंकार धनावडे आणि आर्यन नहाते यांनी समांतर बार प्रकारात रौप्य आणि कांस्य पदकं पटकावली. श्रुती कांबळेनं 17 वर्षाखालील गटात उंच उडीत सुवर्णपदक जिंकलं. 17 वर्षाखालील मुलींच्या गटात 3000 मीटर्स धावण्याच्या शर्यतीत रिंकी पावरा हिनं कांस्यपदक पटकावलं. महाराष्ट्राच्या अर्जुननं 17 वर्षाखालील मुलांच्या 3000 मीटर धावण्याच्या शर्यतीत अव्वल क्रमांक पटकावत सुवर्णपदक पटकावलं आहे. उत्तर प्रदेशच्या जतीन कुमार कनोजियानं काल आपल्या 3ऱ्या सुवर्णपदकाची कमाई केली. ऑस्ट्रेलियात 21 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आयसीसी महिला T20 क्रिकेट विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघाची आज घोषणा करण्यात आली. हरमनप्रीत कौर कर्णधारपदी तर स्मृती मंधानाकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर रिचा घोष या संघातील एकमेव नवी खेळाडू आहे. विश्वचषक स्पर्धेपूर्वी भारत ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघादरम्यान तिरंगी स्पर्धाही होणार आहे. या स्पर्धेमुळे भारताला फायदाच होईल असं मत कर्णधार हरमनप्रीत कौरनं व्यक्त केलं आहे. फिरकीपटू हे भारतीय संघाचं बलस्थान राहिलं असल्याचं ती म्हणाली. प्रशिक्षक WV रामन यांच्या अनुभवाचा संघाला निश्चितच फायदा होईल असंही तिनं सांगितलं. आणि आता हवामान. गेल्या 24 तासात विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट तर उर्वरित भागात किंचित घट झाली आहे. येत्या 36 तासात राज्यात हवामान कोरडं राहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. याच काळात विदर्भात तुरळक ठिकाणी थंडीची लाट येण्याचा इशाराही हवामान विभागानं दिला आहे. आणि आता तापमान अंश सेल्सिअसमध्ये. मुंबई कमाल 34 आणि किमान 20, नागपूर 28 आणि 8, पुणे 29 आणि 14, औरंगाबाद 29 आणि 13, नाशिक 29 आणि 13, कोल्हापूर 28 आणि 17, रत्नागिरी 33 आणि 21, सोलापूर 32 आणि 18
आणि अमरावती कमाल तापमान उपलब्ध नाही, किमान 11 अंश सेल्सिअस. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. आता उठा, ध्येयाप्रती जागे व्हा असा संदेश युवकांना ध्येयप्राप्तीसाठी देणाऱ्या स्वामी विवेकानंदांची आज जयंती, राष्ट्रीय युवा दिन म्हणून देशभर साजरी. युवकांनी स्वामीजींकडून प्रेरणा घेत राष्ट्र निर्माणात सृजनात्मक भूमिका बजावावी, उपराष्ट्रपतींचं युवा दिनानिमित्त आवाहन. समस्या टाळण्याऐवजी त्यांना सामोरं जाऊन समस्या सोडवा या स्वामी विवेकानंदांच्या विचारानुसारच केंद्र सरकार अनेक वर्षांपासून कार्य करत आहे, पंतप्रधानांचं प्रतिपादन. सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत युवकांमध्ये असलेला संभ्रम दूर करणं ही आपली जबाबदारी, पंतप्रधानांची स्पष्टोक्ती. दीडशे वर्ष जुन्या कोलकाता पोर्ट ट्रस्टचं डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी पोर्ट ट्रस्ट नामकरण करण्याची पंतप्रधानांची घोषणा. सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे कोणाचंही नागरिकत्व रद्द होणार नसून विरोधी पक्ष याबाबत भ्रम निर्माण करत आहेत, अमित शहा यांचा हल्लाबोल. देशातील रेल्वेचा विस्तार आणि सौंदर्यीकरण यासाठी खासगी क्षेत्राचं सहकार्य घेण्याची योजना असल्याची रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची माहिती. उस्मानाबादमधल्या संत गोरोबा काका परिसरात साहित्य मेळ्याचा आनंद, 93व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज सायंकाळी समारोप. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री माँसाहेब जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथं जन्मोत्सव साजरा. जम्मू काश्मीरातल्या पुलवामा जिल्ह्यातल्या त्राल परिसरात सुरक्षा दलाकडून 3 दहशतवादी ठार, शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त. आणि पालघर जिल्ह्यातल्या तारापूर औद्योगिक वसाहतीत काल झालेल्या तारा नायट्रेट कंपनीतल्या स्फोटातल्या मृतांची संख्या 8 मुख्यमंत्र्यांनी उद्या बोलावली बैठक. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आज राष्ट्रीय युवा दिवस. विविध क्षेत्रात नैपुण्य मिळवून स्वतःबरोबरच देशाचं नाव जागतिक स्तरावर उंचावण्याचं काम आजची युवा पिढी करत आहे. शीतल कांबळे या युवतीनं राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरील भारोत्तोलन स्पर्धेत पदकांची कमाई केली आहे. तन्वीर इनामदार या युवा उद्योजकानं तंत्रज्ञानातल्या कौशल्याचा समाजोन्नतीसाठी वापर केला आहे. कर्मवीर चक्र पुरस्कार देऊन संयुक्त राष्ट्रांनी त्याचा सन्मान केला आहे. राष्ट्र उभारणीत मोलाचं योगदान देणाऱ्या शीतल आणि तन्मय यांना 9:30 बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे. तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.